पुणे, बार्शी, वैराग, वाखरीच्या यशानंतर पंढरपूरमध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क। तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर आता साकारेल पंढरपुरात चंद्रछाया पार्कच्या माध्यमातून, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, प्रशस्त जागा आणि थंड हवेचे ठिकाण, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क। पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। बुकिंग साठी संपर्क 97633257, 70-51-81-58-33, 94-293-953 आणि 98-50-666-132। मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोगतज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये, वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भोसले हॉस्पिटल जवळ, गोकुळ नगर, पंढरपूर। एकूण जर शेतकरी सभासदांपैकी आकडा जर काढला तर 830 संपूर्ण पंढरपूर तालुक्यातल्या 830 आणि गेटगेट भागातल्या 230 अशा 1060 शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी बिल थकीत आहे। त्यातल्या देखील 50% शेतकरी सभासदांनी, 40% पुढे 50% या ठिकाणी आडवा स्वरूपात रक्कम उचललेली आहे। त्याबाबत काही सभासदांचा त्या ठिकाणी गैरसमज देखील असा होऊ शकतो की जवळची आहे, परंतु जसजशी साखर विक्री होत होती तसतशी त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम त्या ठिकाणी देण्याची भूमिका पार पडत होतो आणि जीएसटीकडे जर तक्रार केली नसती तर हे मी जी गोष्ट सांगतोय, एप्रिल 2021 मध्ये आहे त्याच वेळी 16 करोड रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जर जमा झाले असतील तर जी राहिलेली रक्कम आहे त्यातली जवळजवळ 60% अधिक रक्कम एप्रिल 2021 शेतकऱ्यांना मिळाली असते, परंतु तुम्ही त्या ठिकाणी जीएसटीकडे तक्रार करून शेतकऱ्याला पैसे मिळवून देण्याची बाब तुमच्या हातून त्या ठिकाणी घडलं। म्हणून कारखाना सुरू गेल्या सीजन ज्या ठिकाणी बंद राहिला त्यावेळी देखील संचालक मंडळाचा 23 ऑगस्टला मी बदलून मीटिंग घेतली आणि संचालक मंडळाचा इतर वित्तीय बँक असेल एखादा साखर व्यापारी कारखाना सुरू करण्यासाठी जर पैसे देण्याची भूमिका घेऊन पुढे आला तर त्याला लागणारा संचालक मंडळाचा ठराव पाहिजे होता आणि संचालक मंडळाच्या ठरावावर 18 संचालक आहेत, कारण नाना सिंग स्वर्गीय राजू असतील आणि वळ्याचे मेजर रोडेस आहे हे 3 संचालकांचे आणि त्या ठिकाणी प्रतिनिधी माहीत असल्यामुळं 18 संचालकांची मीटिंग झाली। 18 संचालकांपैकी 17 संचालकांनी त्या ठरावावरची सही दिली, 1 संचालक त्या ठरावावरची सही न करणारे युवराज दादा पाटील होते आणि त्या ठरावावर विरोध केला। महिनाभर सगळ्या वडीलधारी प्रमुख संचालकांनी असेल आणि प्रमुखांनी त्यांना विनंती केली की तुम्ही जरूर निवडणुकीच्या वेळी किंवा एकमेकांचा तुमचा आपला मतभेद असतील तर मनभेद जर त्या ठिकाणी मनामध्ये असतील तर तुम्ही निवडणुकीच्या वेळी जरूर एकमेकांनी आपल्या विचारानंतर नाही जुळलं तर वेगळी भूमिका घ्या। या शेतकऱ्यांच्यासाठी हा साखर कारखाना चालावा यासाठी आपण प्रयत्न करतोय, त्यामध्ये तुम्ही अडचण निर्माण करू नका। 13 सप्टेंबरला पुण्यामध्ये संचालक मंडळाची मीटिंग बँकेच्या प्रतिनिधी आणि साखर व्यापाऱ्यांच्या समोर त्या ठिकाणी झाली, तिथं सुद्धा विनंती केली, तिथं सुद्धा 18 संचालकांपैकी 17 संचालकांनी सह्या केला, एकमेवांनी सही न करता येणाऱ्या बँक प्रतिनिधी आणि तिथल्या त्या ठिकाणी व्यापाऱ्याला सांगितलं तुम्ही या साखर कारखान्याला जर पैसे दिले तर आम्ही तुमच्या विरोधात हायकोर्टात त्या ठिकाणी जाऊ सांगितलं। एकीकडे तुम्ही पायात पाय घाला, एकीकडे तुम्ही अडचणी निर्माण करणार, एकीकडे तुम्ही सतत त्या ठिकाणी तक्रारी करणार, माझ्यावरती आरोप प्रत्यारोप पुन्हा सुद्धा दाखल करण्याचं पाप त्यांनी त्या ठिकाणी केलं। काय ते प्रकरण आहे जे त्या डिझेलच्या बाबतीत माझ्यावरती जर गुन्हा दाखल केला 2013-14 सालची ही गोष्ट आहे, बघतो मी 21 डिसेंबर 2020 जेल बंद झालो हा जो माझ्यावरती गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्याचं पाप केलं ते 2013-14 आहे। काय विषय आहे तो आपला त्या ठिकाणी विठ्ठल कारखान्याचा पंप हा कंज्युमर पंप आहे आणि ज्या इतर रेग्युलर पंपापेक्षा त्यावेळी केंद्र सरकारने जो जीआर काढला त्यावेळी
इतर रेग्युलर पंपापेक्षा 10 ते 12 रुपये डिझेल आणि पेट्रोलच्या 13-14 भाग मिळत होतं. आणि त्यामुळं तिथल्या वाहन मालकाला सीजन सुरू असताना एका वाहन मालकाला रोज कमीत कमी 40 ते 50 लिटर डिझेल त्या ठिकाणी गरज होती. आणि 50 लिटर मागे 10 रुपये जर जास्त पकडले तर 500 रुपयाचा भुर्दंड तो वाहन मालक स्वतः आणि त्या ठिकाणी सोसणार नाही. आणि त्याचा भुर्दंड साखर कारखान्यावर होता. मग रोज जर 12,000 लिटर एक त्या ठिकाणी 12,000 लिटर डिझेलचा टँकर साखर कारखान्यावर जर लागणार असेल तर 12,000 × 10 करा 1,20,000 मोठा त्या ठिकाणी साखर कारखान्याला सीझनमध्ये रोज अशी 150 रोजचा जरी सीझन त्या ठिकाणी पकडला तर 2 रुपयाची जी रक्कम आहे 2 रुपयेपर्यंतची रक्कम साखर कारखान्याला भरगड करून त्या ठिकाणी भरावं लागेल. मग त्या दरम्यान मग आजूबाजूच्या सगळ्या पंपाला बोलवलं, सगळ्या पंपाला विनंती केली की तुम्ही ज्या दरानं त्या ठिकाणी रेग्युलर पंपाला जे डिझेल पेट्रोल मिळतंय त्या दराने तुम्ही पुरवठा करणार म्हणजे करणार का विचारल्यानंतर बऱ्याच पंपांनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीचा पुरवठा करू शकणार नाही. शेवटी मला नानाने तिथल्या उपस्थित चर्चेलाकरताना मला सांगितलं तू काय करू शकतो का. आणि म्हणून पेट्रोल पंपाच्या स्वतःच्या पेट्रोल त्या ठिकाणी नातेवाईकाच्या पंपाच्या वरती माझ्या स्वतःचा त्या ठिकाणी आरोप केला, नातेवाईकाच्या वरून आरोप केला. परंतु पेट्रोल पंपाच्या वरती त्या ठिकाणी पेट्रोल देत असताना 1 पैशाचाही कुठला नफा किंवा त्या 1 पैशाचाही फायदा न करता ज्या त्या पंपाला ज्या व्यक्तीने पेट्रोल आणि डिझेल मिळालंय त्या व्यक्तीने आपल्या साखर कारखान्याला देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली. मात्र त्याच्यावरती सुद्धा 13-14 गोष्ट आहे ती काढली कधी मी ज्यावेळी चेअरमन झालो त्यावेळी या 6 महिन्यापूर्वी ते काढलं. तुम्हाला जर भ्रष्टाचार झाला, तुम्हाला जर चुकीचं झालं, तुम्हाला जर त्या ठिकाणी कुठलं वाईट कृत्य केलं असं वाटत असलं तर तुम्ही 6 महिन्यात त्याचवेळी त्या ठिकाणी का आरोप किंवा किंवा अशा पद्धतीची केस दाखल करू शकता. फक्त जे चाललंय ते बदनामी करायची, शेतकऱ्यांच्या बद्दल बिल देत द्यायचा कुठला प्रयत्न करायला लागलो तर ते देऊ द्यायचं नाही. कारण जर बिलं दिली तर त्यांच्या पाठीमागं कोणीही शेतकरी जाणार नाही. सभासदांच्या मध्ये कशा पद्धतीनं असंतोष त्या ठिकाणी निर्माण होईल एवढी जाणून बुजून गेल्या बरेच 1 वर्षाच्या काळात म्हणजे त्यांनी काम करत असताना तेच त्या ठिकाणी काम केलं. आणि म्हणून शीतन सुरू करण्याच्या बाबतीत सुद्धा अनेक अडचणी आल्या. त्यानंतर ह्या ज्या 1,060 शेतकऱ्यांच्या रकमेच्या बाबतीत आपल्याकडे साखर गोडाऊनमध्ये असणारी 1,09,000 कोटीची आपल्या साखरेच्या गोडाऊनमध्ये शिल्लक आहे ती विक्री करून आमच्या शेतकऱ्याला सभासदांना न्याय द्यावी भूमिका मांडण्यासाठी आदरणीय देशाचे नेते पवार साहेब असतील, अजितदादा असतील, जयंत पाटील साहेब असतील, सरकारमंत्री बाळासाहेब पाटील साहेबांच्याकडे गेल्या 6 महिन्याच्या या घडामोडीमध्ये असा 1 आठवडा गेला नाही की सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार त्या ठिकाणी या नेत्यांच्या तिकडं घरी जाऊन जिथं असतील तिथं भेटून त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांच्या बद्दल न्याय द्यावा, आम्हाला तुम्ही पाठिंबा करावं. कारण नाना असतील तुम्ही विनंती मार्ग त्या ठिकाणी काढला असता परंतु नानाच्या नंतर मायबाप सरकारला तुम्ही पाठिंबा करावा विनंती केल्यानंतर सरकारने शेवटी नाहीचा आदेश काढला. शेवटी नाहीचा आरआरसीच्या कारवाईच्या अंतर्गत त्या ठिकाणी जानेवारी महिन्यात 27 तारखेला तहसीलदारने टेंडरची डेट इश्यू केली परंतु बँक कोर्टामध्ये गेल्यानंतर हा शेवटी नाहीचा आदेश काढत असताना शेवटी नाहीचा आदेश काय आहे ह्या बँकेला काढलेला शेवटी नाही याचा राज्याचा असा आदेश आहे की आपल्याकडे 1,09,000 साखर कोटी गोडाऊनमध्ये शिल्लक आहे ती विक्री करून त्यातली 75% रक्कम ही शेतकऱ्याच्या ठिकाणी खात्यावरती जमा करा आणि राहिलेली 25% रक्कम ही बँकेला द्या. म्हणून अशा पद्धतीची ऑर्डर एकीकडे काढत असताना त्याच दरम्यान काही विरोधी मंडळींनी आणि तालुक्यात असा आपण प्रचार पसरवला की गोडाऊनमध्ये साखर शिल्लक नाही म्हणून सगळे आणि शेवटी नाही याचा आदेश काढल्यानंतर ज्यांनी सांगितलं गोडाऊनमध्ये साखर नाही त्यांनी आपल्या आराध्यदैवत असणाऱ्या विठ्ठलाच्या मंदिरात शेजारी साखर वाटून सांगितलं की आमच्या मुळा निर्णय झाला म्हणून सांगितलं. मग एकीकडे तुम्ही गोडाऊनमध्ये साखर शिल्लक नाही म्हणता आणि दुसरीकडं आमच्या मुळा निर्णय झाला म्हणून म्हणता अशी दोन टप्पी दोन मांडळासाठी या ठिकाणी वागणारी माणसं वेगवेगळ्या भूमिका दिशाभूमी आपोआपच होण्याची भूमिका काही मंडळींनी जाणून बुजून 6 महिने त्या ठिकाणी पार पडली परंतु याच्यावरती कुठेही प्रतिउत्तर न देण्याची भूमिका पार पडली. कारण परिवार एकत्र ठेवायचा ही शेवटच्या नानाने शेवटच्या स्वतःपर्यंत नानाने भूमिका पार पाडली होती. म्हणून 2 जूनच्या मीटिंगमध्ये दादरे मंडल कार्यालयामध्ये इथले अनेक वडील झाले त्या ठिकाणी उपस्थित होते त्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं की परिवार एकत्र राहण्यासाठी हा भगीरथ 2 पावलं काय 4 पावलं त्या ठिकाणी पाठीमागे सरकार तयार आहे. म्हणून चर्चेला बसल्यानंतर
नंतर आता भाऊजी सांगितलेल्या पद्धतीनं पहिल्यांदा म्हणजे 2.5 वर्ष चेअरमन करा. मी म्हणलं ठीक आहे दादा, 2.5 वर्ष तुम्ही चेअरमन व्हा. परत म्हणजे नाही 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 5 वर्ष त्या ठिकाणी चेअरमन करा. म्हणजे ठीक आहे 1000 रुपयांच्या सोबत, कारण गाव भेटीच्या दरम्यान मिटिंगला या ठिकाणी बोलवल्यानंतर काही प्रेमापोटी वडील झाले, गावातले माझ्या अंगावरचे आले आणि सांगितले की अशा पद्धतीचा निर्णय तुम्ही आम्हाला विचारात घेता करू शकत नाही, तुमच्यावर आमचा तेवढाच अधिकार आहे. म्हणून त्यांना सुद्धा हात जोडून विनंती केली की आपला परिवार एकसंगी ठेवायचा आहे, म्हणून आम्ही तुम्हाला कळवीची विनंती करतोय आणि जे करतो त्याला तुम्ही आशीर्वाद द्या. म्हणल्यानंतर त्यांना सुद्धा हात जोडून शांत करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी पार पाडली. परंतु 5 वर्ष सुद्धा त्यांना चेअरमन पद म्हणून तुम्ही काम करा आणि काम करत असताना तुम्ही चेअरमन जरी झाला तर ह्या भगीरथ तुम्ही या 1.5 वर्षाच्या काळात त्याचं पायात पाय घातलंय. जशा अडचणी आणल्या तशी संकट आणली, जशी तक्रारी केल्या तशा एकाही वाक्याच्या किंवा एकाही त्या ठिकाणी 4 शब्दाची तक्रार हा भगीरथ करणार नाही. तुमच्या खांद्याला खांदा लावून किंवा तुमच्या पुढे दुर्गावर चालू याचा कारखाना चालवण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांच्यासाठी, इथल्या कर्मचाऱ्यांच्यासाठी, इथल्या वाहनधारकांच्यासाठी प्रयत्न करेल एवढंच सांगितलेलं असताना सुद्धा स्वतः 4-5 दिवसापूर्वी मिटिंग आयोजित केली आणि त्या मिटिंगमध्ये खालच्या पातळीला जाऊन आरोप प्रत्यारोप करण्याची भूमिका तुम्ही तुमच्या कानाने डोळ्याने त्या ठिकाणी पत्रकार मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तुम्ही बघितलं. तिथं बोलणाऱ्या अनेक मान्यवरांच्या बोलताना कुणाची मिटवायची किंवा इंटिग्रिटी याची भूमिका नव्हती. फाटणं आणि तोडणं त्या ठिकाणी मान्यची भूमिका साहेबांनी जाऊन बोलून त्या ठिकाणी पार पाडले आणि म्हणून माझ्यावरती चेअरमन म्हणून तुम्ही तिथं 10 वेळा आरोप करा. परंतु हयात नसणाऱ्या नानांच्या वरती ज्यांनी तुम्हाला परिवार एकसंग ठेवायचा म्हणून हाताला धरून या ठिकाणी माणसात आणलं त्यांच्यावरती देखील तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या पत्रेला आरोप प्रत्यारोप केला आणि मग कुणाच्या संस्कारात कुणाच्या संस्कृतीत त्या ठिकाणी हयात नसणाऱ्या व्यक्तीवर खालच्या पातळीला जाऊन बोलणं हे संस्कारात दिसतं. एकीकडे तुम्ही संस्काराच्या कल्पना करता आणि दुसरीकडे तुम्ही संस्कार आणि संस्कृतीच्या वाट्यातून हे तुमचे प्रदर्शन एकीकडे तालुक्याला मानता आणि मग एवढं झालं असताना सुद्धा आज प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना माझ्यावरती आरोप प्रत्यारोप करण्याची भूमिका या ठिकाणी केली जात आहे. शेतकऱ्यांची बिलांच्या बाबतीत मला या 8 फुटमधल्या 22 गावात वडील झाले शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी आवाहन करायचं आहे की या बाबतीत त्या सतत पाठपुरावा करून ज्यावेळी हा शेवटी रांगेचा आदेश काढला 16 आणि 17 तारखेला सलग 2 दिवस लोकसत्ता पेपरला त्या ठिकाणी जाहिरात आली आणि त्या जाहिरातीमध्ये आपले असणारे 1,09,000 कोटींच सांगलीचा त्या ठिकाणी 1 जुलैपर्यंत निविदा मागवलाय. 4 तारखेला त्या निविदाच्या तारखेनं जो ओपनिंग झाल्यानंतर त्या 1,060 शेतकऱ्यांची खाते आणि पासबुक सुद्धा एमएससी बँकेकडे आपण त्या ठिकाणी जमा करण्याचं काम साखर कारखान्याच्या वतीने केलेलं आहे. म्हणून त्याचं देयचं बंधन तुमच्या पहिल्या पैशाला आज चेअरमन भगीरथ म्हणून त्या ठिकाणी म्हणून जबाबदारीची झटतून त्या ठिकाणी त्या जागेच्या त्या जबाबदारीतून कधी मी त्या ठिकाणी मुक्त होणार नाही एवढंच आलोचनामध्ये वडील झाल्यांना या ठिकाणी आलोचन देतो आणि म्हणून कुणी या ठिकाणी अफवा दिशाभूत त्या ठिकाणी पसरवत असेल कारण बंधूनो नीतीला आणि निसर्गाला आणि देवाला सुद्धा काही गोष्टी मान्य नसतात. एवढं विनंती करून तुम्ही व्हा म्हणत असताना सुद्धा त्यांची बुद्धी त्या ठिकाणी वेगळ्या विचारानं चालली आणि त्यांनी स्वतंत्र त्या ठिकाणी निर्णय घेतला म्हणून अशा विचाराचे लोक उद्या कायमस्वरूपी हद्दपार करा. कारण नानांच्या जाण्यानंतर पोट निवडणुकीच्या निमित्तानं पवार साहेबांनी उमेदवारी त्या ठिकाणी देण्याची भूमिका पार पाडल्यानंतर या गाजोलसोड गावातल्या भले मतदारसंघातले जरी नसतील इथल्या उभी झाल्याने तरुणांनी मंगळवेळा भाग असेल जिथं जिथं आपला पैपावला असेल तिथं आशीर्वाद द्या, सेवा करायची संधी द्या म्हणून त्या ठिकाणी हातापाय पडण्याचं काम त्या ठिकाणी केलं. म्हणून त्या दरम्यान 1,05,717 इथल्या वडील झाल्या आणि माय बाप जनतेनी त्या ठिकाणी आशीर्वाद रूपी मतदान केलं. परंतु माझ्या थोड्या मताला त्या ठिकाणी पराभव झाला. 2 वेळा निकाल लागला, 3 वेळा मी स्वतः पत्रकार बंधूंच्या समोर येऊन सगळ्या लोकांना सांगितलं की या झालेल्या पराभवाची जबाबदारी उमेदवार येण्याकडे मी स्वतः त्या ठिकाणी स्वीकारतोय. माझा कोणावरती आरोप प्रत्यारोप नाही कारण या समस्त तालुक्याने दोन्ही तालुक्याने बघितलं होतं की त्या दरम्यान कुणी कुणी विरोधात प्रचार केला, कुणी कुणी त्या ठिकाणी उमेदवारी मिळू नये म्हणून त्या ठिकाणी कुटुंबावरती आरोप प्रत्यारोप केले, कुणी मंगळवेळच्या त्या ठिकाणी ते या उमेदवाराकडे जाऊन लाईनी उभं राहून पैसे घेतले हे सगळ्या तालुक्याला त्या ठिकाणी माहीत होतं, मला माहीत होतं, वरच्या नेत्यांना सुद्धा माहीत होतं. परंतु कधी त्यांच्यावरती आरोप केला नाही, कधी त्यांच्यावरती प्रतिउत्तर त्या ठिकाणी दिलं नाही, परंतु त्यांच्याच पोटात राहिलं नाही. गोशेच्या सभेत माहीत होती सांगितलं
की आम्ही त्या ठिकाणी परिवाराचा उमेदवार म्हणून प्रचार करून त्या ठिकाणी पाडण्याचं काम केलं, पाडण्याचं काम केलं. परंतु बरोबर मला आपल्या निमित्ताने आवडून त्यांना सांगायचं आहे, तुम्ही पराभवा भगीरथचा केला नाही, तुम्ही पाडण्याचं काम यापर्यंत त्या भगीरथला केलं नाही. 20 वर्षांसाठी हा परिवार एकसंघ ठेवायचा म्हणून अतुलचोंड असेल किंवा या गावात तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातल्या गावाने व 20 वर्षाहून अधिक काळातून ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, या सगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने हा परिवार हा या ठिकाणी एकत्रित विचार करून रक्ताचं पाणी हातातून पास करून त्या ठिकाणी हा परिवार एकसंघ ठेवण्याची भूमिका 20 वर्षाहून अधिक काळ ज्या त्या परिवारातल्या वडीलधाऱ्यांनी तरुण सहकाऱ्यांनी केलेलं आहे, त्या परिवारातल्या वडीलधाऱ्यांचा आणि तरुण सहकाऱ्यांचं तुम्ही त्या ठिकाणी पराभव तुम्ही कोण ठेवून जीत केला, त्यांना तुम्ही पाडण्याचं काम केलेलं आहे. कारण जिंकणं किंवा पाडलं पाडलं हरवलं सोपं आहे, परंतु लोकांच्या सुखदुःखात लोकांच्या आडीअडचणी सेवेत त्या ठिकाणी त्याच्या बांधावरती असेल त्याच्या उमऱ्यापर्यंत जाण्याची भूमिका पार पडणार आहे. नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी जी भूमिका पार पडली, म्हणून संजीवनी जी काय दोन्ही एक छोट्या नानांच्या शेवटच्या त्या ठिकाणी उदाहरण किंवा नानांच्या आठवणी इथं जागृत करत असताना दोन्ही त्या ठिकाणी माणूस काम घेऊन आल्यानंतर जात पात गट तट पक्ष पार्टी न बघता, कारण या 18 वर्षाचा कार्यकाळ बघितला असेल तर माणसाच्या वैयक्तिक जीवनात देखील तुमच्या कुटुंबात देखील सगळे वर्षातले सगळे दिवस त्या ठिकाणी सारखे नसतात, कधी सुखाचे कधी दुःखाचे कधी चरण कधी उतार देखील आपल्या आपण वैयक्तिक जीवनामध्ये त्या ठिकाणी बघतोय. आणि म्हणून इथल्या अजूनसोडपंचा देखील वडीलधाऱ्यांना मला आव्हान विनंती करायची आहे, चांगल्या काळात तुम्ही नानांच्या आणि सगळ्या कुटुंबाच्या मदतीला मांडीला मांडीला काम करत होता, आणि म्हणून तुम्ही त्या काळात तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी सोबत होता. अडचणीच्या काळात ज्यावेळी अडचणी येतील काही मंडळी बाजूला जरी आपल्या ते गेले असतील तर त्यांना सुद्धा आव्हान आणि विनंती करायची आहे, अडचणीच्या काळात देखील तुम्ही त्या पाठीची खंडी बरोबर आणण्याची गरज आहे, कारण सगळे दिवस सारखे नसतात. आज अडचण आहे, उद्या त्या ठिकाणी अडचण दूर होईल आणि चांगले दिवस आपल्याला येतील, त्यावेळी त्या वडीलधाऱ्यांना तरुण सहकाऱ्यांना मान सन्मान आणि स्वाभिमान जगवण्याची भूमिका ज्या नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडली. कारण 2002 ला 19 मार्च 2002 ला नाना या चक्र कार्यकारिणीचे चेअरमन झाले, त्या दरम्यान वहीनं 3, 4, 5 या 3 वर्ष दुष्काळ परिस्थितीला आपण सामोरं जावं लागलं. तिथला समस्त शेतकरी सभासद तिथला सगळा या ठिकाणी तालुक्यातली जनता करून पडली होती, पण साखर कारखान्याच्या माध्यमातून पाणी आणि त्या ठिकाणी शेत फक्त तुमचं बियाणं असेल जत असेल एकरी बँकेच्या माध्यमातून आर्थिक मदत करून शेतकरी सभासद त्या ठिकाणी त्याला उभं करायचं स्वाभिमानानं जगायला शिकवायची भूमिका नानांनी त्या ठिकाणी पार पाडली. 18 वर्षाच्या कार्यकाळात लोक आमदार म्हणून काम करत असताना अजून छोट जरी गावच्या ठिकाणी मतदारसंघातलं नसलं तरी इथला वडीलधारी किंवा इथला तरुण नानांच्याकडे गेल्यानंतर हक्काचं काम कुठल्याही चालू शकत होता. डीपीचा असेल कुठल्या या ठिकाणी मग प्रांत ऑफिस असेल किंवा कलेक्टर ऑफिस असेल कोणतीही भूमिका हक्कानं त्या ठिकाणी चालू शकत होता. म्हणून तुम्ही पोटनिवडणुकीला माझा पराभव केला असेल तरी हक्काचा एक उमेदवार जो कुटुंबातल्या कुठल्याही समस्या अडचणी सोडून जाण्यासाठी या एक उमेदवाराचा एक आपल्या कुटुंबाच्या सदस्याचा त्या ठिकाणी पराभव केलेला आहे. म्हणून 20 मंडळी उद्याच्या 5 तारखेला आणखी काही दिशाबूल आपल्यापासून यासाठी आपल्या समोर येतील. म्हणून बिलाच्या बाबतीत असेल, कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बाबतीत असेल किंवा इतर कुठलीही समस्या येणारा सीझन देखील गेल्या वर्षीचा सीझन बंद राहिला अजून सूट भाग असेल किंवा या परिसरातल्या अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कशा पद्धतीने हार आकृष्टाला सामोरं जावं लागलंय ते आपण उघड्या डोळ्यानं त्या ठिकाणी बघितलंय. म्हणून येणारा सीझन, कारण मी मगाशी सांगितलेल्या पद्धतीनं अडचणी आणणाऱ्याला देवाला नेतीला देखील काही गोष्टी मान्य नाही, खड्यासारखे स्वतःवरती मंडळी बाजूला झालेली आहेत. काही गोष्टी हद्दपार करण्याची जबाबदारी उद्याच्या 5 तारखेला आपल्यावर आहे आणि ती जबाबदारी पार पडल्यानंतर उद्याचा येणारा सीझन सगळ्यांची विधी देऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चालवण्यासाठी हा भगीरथ बारकेच्या ठिकाणी तुम्हाला तो चालवण्याची जबाबदारी स्वीकारून आपल्या शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका पार पडेल. एवढंच या अधिवेशनमधल्या तमाम मायबाप वडीलधाऱ्यांना तमाम या ठिकाणी शेतकरी सभासदांना या ठिकाणी अभिवचन देतो. बहुसंख्येनं आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. एखादा वडीलधारी आपल्यातला बाहेर गेला असेल तर त्याला सुद्धा समजावून सांगून अडचणीच्या काळात साथ द्या ही विनंती करून आपल्याला पुढच्या काळात एकसंघ ठेवूया एवढीच विनंती करतो. आपलं पुनश एक अंतकरण करून आभार व्यक्त करून मी माझं मदत थांबवतो. धन्यवाद. पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.